वेलकम बॅक न्यू टॉपिक इज एक्सप्लेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिरी म्हणजेच एक्सप्लेनेशन आपल्याला याचं द्यायचं आहे ॲंगल ऑफ कॉन्टॅक्टचं त्या कोणत्या बेसिसवर मॉलिक्युलर थिरीच्या बेसिसनुसार मात्र त्याचं मॉलिक्युलर थिरी जर आपण म्हटली तर आपण तीन मटेरियल बघितले एक आहे प्युअर वॉटर दुसरं आहे केरोसिन तिसरं आहे मर्क्युरी तर फॉर एक्सप्लेनेशन वन बाय वन आपण बघूया फॉर एक्सप्लेनेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी कन्सिडर मॉलिक्युल ए विथ द स्पीअर ऑफ इन्फ्लुएन्स हा जो मॉलिक्युल ए आहे हा काय आहे स्पीअर ऑफ इन्फ्लुएन्स लेट एफ वन इज अ अधेझिव्ह फोर्स एफ वन इज वॉट अधेझिव्ह फोर्स सर्वांना माहिती आहे अधेझिव्ह फोर्स म्हणजेच काय द फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स अँड ए अगेन एफ टू इज अ कोहेजिव्ह फोर्स कोहेजिव्ह फोर्समध्ये कोणतं मॉलिक्यूल येतो सेम टाईप ऑफ मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन होतं अँड आर इज अ रिझल्टन फोर्स ऑफ एफ वन अँड एफ टू अँड द डायरेक्शन ऑफ आर डिसाइड्स द शेप ऑफ लिक्विड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मग आता बघा फॉर प्युअर वॉटर प्युअर वॉटरसाठी मी एक छोटीशी डायग्राम साईडला ड्रॉ करतो आहे suppose this is an one of the bath having liquid inside the bath or beaker this is a small capillary open at both end here is a liquid rises the level means capillarity and here is angle of contact is 0 theta is equal to 0 degree for pure water okay. then for kerosene suppose i will draw same diagram here is the same type of diagram and in this way i will inserted one of the capillary inside the tube and this is a kerosene kerosene is also rises the height in capillary but see the shape is here

डिप्रेस डाऊन मर्क्युरीची हाईट वाढणार नाही उलट मर्क्युरीची हाईट खाली होईल खाली गेलेली असेल इन द कॅप्युलरी कॅप्युलरीला तो काय करणार आहे कॅपिलरी त्या मर्क्युरीला डिप्रेस डाऊन करणार आहे आणि दिस इज द नेचर इज वॉट कॉन्वेक्स आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर बघितला तर तो अबोव नाईन्टी डिग्री असतो आणि अबोव नाईन्टी डिग्री असेल त्याला आपण काय म्हणतो ऑपच्युस अँगल आणि बिलो नाईन्टी डिग्री असेल त्याला आपण काय म्हणतो ॲक्युट अँगल ओके कन्सिडर फॉलोविंग केसेस त्या तीन डायग्रॅम ह्या प्रत्येकी केस आहेत सो लिक्विड विट्स द सॉलिड कंप्लीटली अधेझिव्ह फोर्सेस एफ वन इज मच ग्रेटर दॅन एफ टू इथे जो अधेझिव्ह फोर्स आहे हा एफ वन आणि एफ टू दोघी जास्त असतील सो दॅट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो असेल अँड द लिक्विड सरफेस इज प्लेन ॲज शोन इन द फिगर ए जे आपण पहिले वॉटरचे डायग्रॅम बघितले बॅक पेजवरती ती डायग्रॅम आता सेकंड केस लिक्विड वेट सॉलिड पार्शियली पार्शियली म्हणजे थोड्याफार प्रमाणात ती काय करणार आहे लिक्विडला ओलं आहे इफ लिक्विड वेट द सॉलिड पार्शियली

लिक्विड सर्फेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन एंड एंगल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट कोणता अँगल सांगितला आपण अक्यूट अँगल सांगितला ओके सो दिस इज फिगर टू मीन्स केस टू नाउ केस थ्री काय तिसरी केस इफ लिक्विड डू नॉट वेट द सॉलिड आता लिक्विड डू नॉट वेट द सॉलिड इन दिस केस एफ वन इज स्मॉलर देन एफ टू सो दॅट रिझल्टंट इज इनसाइड द लिक्विड इन ऑर्डर टू ऑप्टेन इक्लिव्हरी मॉलिक्युल पूल्ड डाऊनवर्ड सो द सरफेस ऑफ लिक्विड बिकम्स कॉन्व्हेक्स बघा मी मागच्या डायग्राममध्ये तुम्हाला परत एक्सप्लेन करून दाखवतो हा जो नेचर आहे हा कसा असेल कॉन्व्हेक्स नेचर असेल हे अप्पर साईडला असतं कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स नेचर असेल अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑपच्यूज बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑपच्यूज कंडिशन काय असेल ॲक्यूट अँगलची आणि ऑप्च्युअस अँगलची जर अँगल हा नाइंटी डिग्रीपेक्षा कमी असेल तर तो ॲक्यूट अँगल असेल आणि अँगल जर हा डिग्री डिग्रीपेक्षा जास्त असेल तो ऑप्च्युअल असेल नऊ नेक्स्ट टॉपिक इज कॅपिलरी अँड कॅप्युलरी ॲक्शन सो व्हाट इज कॅपिलरी कॅपिलरी म्हणजे काय अँड स्टेट इज ॲप्लिकेशन ऑफ कॅप्युलरी आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला सांगायचे आहेत कॅपिलरी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं कॅपिलरी म्हणजे एक फाईन बोर असलेले ग्लास ट्यूब अ ट्यूब हॅविंग व्हेरी स्मॉल डायमीटर इज कॉल्ड ॲज कॅपिलरी कॅपिलरी ॲक्शन काय आहे मग सपोज कॅपिलरी इज इन द बाथ ऑफ द वॉटर इन द कॅपिलरी लिक्विड रायजेस ऑर फॉल दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्शन ऑफ कॅपिलरी दॅट इज कॅपिलरी ॲक्शन द राईज ऑर फॉल राईज म्हणजे इन्क्रीज फॉल म्हणजे डिक्रीज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ड्यू टू सरफेस टेन्शन इज कॉल्ड ॲज कॅपिलरी ॲक्शन इज कॉल्ड कॅपिलरी ॲक्शन आता ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन खूप सोपे आहेत पहिलं ॲप्लिकेशन आहे इंक ॲब्झॉर्ब बाय ब्लॉटिंग पेपर आता एखाद्या वेळेस आपण जर आपल्याकडनं बाय मिस्टेकली इंक पेनातनं इंक खाली पडली तर आपण एकतर ब्लॉटिंग पेपर किंवा साधा रुमालही घेतला तरी रुमाल आपण तिथं ठेवल्यानंतर ती इंक त्या रुमालामध्ये सोक होऊन जाईल म्हणजे ॲब्झॉर्ब होऊन जाईल बट ॲक्च्युअल ड्यू ग्रॅव्हिटीच्या विचारानं जर पाहिलं असतं तर इंक ही ॲब्झॉर्ब व्हायला नको होती बट दिस इज अ ॲप्लिकेशन ऑफ कॅप्युलरी कॅप्युलरीच्या ॲक्शनमुळे ती इंक वरत ओढली जाते किंवा ॲब्झॉर्ब होत असते केरोसिन रायजेस अप टू वीक ऑफ लॅम्प आता केरोसिन बघा आपण जुन्या काळामध्ये कंदील म्हणायचे ज्याच्यामध्ये केरोसिन एक बेसला असायचं आणि दिवा वरच्या साईडला पेटायचा बट ॲक्च्युली हिट इज अपोज टू ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीनुसार केरोसिन वर यायला नको होतं पण बाय द ॲप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी वॉटर ॲब्झॉर्ब बाय रूट ऑफ ट्रीज जमिनीच्या खाली पाणी असतं आणि रूट ह्या ज तिथून त्या पाणी ॲब्झॉर्ब करतात तसंच वॉटर सक बाय टॉवेल वॉटर सक बाय टॉवेल आपण अंघोळ वगैरे केल्यानंतर हात वगैरे धुतल्यानंतर आपण टॉवेल याच्यासाठी वापरतो आपल्याला माहिती आहे की ते एक ॲप्लिकेशन आहे ओके अशा पद्धतीने हा टॉपिक आहे तर याच्यामध्ये आपण वॉट इज कॅप्युलरी पाहिलं कॅप्युलरी ॲक्शन बघितलं आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले हा क्वेश्चन तुम्हाला जवळपास दोन मार्काला विचारला जातो बोर्डाच्या एक्झाममध्ये आफ्टर सीईंग द ॲप्लिकेशन्स ऑफ कॅपिलरी नाव प्रेशर ॲक्टिंग ऑन टू साईड्स ऑफ बघा टू साईड्स ऑफ लिक्विड सरफेस आता टू साईड्स ऑफ लिक्विड सरफेस आपण असं याच्यासाठी म्हटलं आहे की सरफेसला दोन साईड असतात एक अप्पर आणि एक लोअर साईड सो फर्स्ट कंडिशन फॉर अ लिक्विड सरफेस Plain. Plain the है थी थी प्लेन सरफेस कसा आहे आता प्लेन प्लेन कोणत्या हिच्यामध्ये होता प्युअर वॉटरच्या कंडिशनमध्ये आपण पाहिला देन द रिझल्टन फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज झिरो रिझल्टन फोर्स किती असेल तिथं एफ इज इक्वल टू झिरो कारण प्लेन सरफेस आहे ओके सेकंड आता सेकंड काय आहे कोणती कंडिशन आहे ही आपण पाहिलेली कॅप्युलरीमधली यस केरोसिन केरोसिनमध्ये कसं नेचर होतं त्याचं कॉन्केव नेचर होतं कॉन्केव नेचर असल्यामुळे वेन द लिक्विड सरफेस इज कॉनकेव बघा कॉन्केव देन द रिझल्टन फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज व्हर्टिकली अपवर्ड रिझल्टन फोर्स कुठे असेल याचा अपवर्डला असेल हे हा फोर्स त्याचा अपवर्डला आहे बघा थर्ड केस थर्ड केस कोणती होती यस मर्क्युरी आणि त्याचं नेचर कसं होतं कॉन्वेक्स कॉन्वेक्स नेचर असल्यामुळे वेन द लिक्विड सर्फेस इज कॉन्वेक्स देन द रिझल्ट ऑन फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन इज वर्टिकली डाउनवर्ड नेचर कसं असेल मग त्याचं डाउनवर्डला बघा एफ इज डाउनवर्ड ओके नाउ डिटर्मिनेशन ऑफ सरफेस टेन्शन बाय कॅपिलरी मेथड आता डिटर्मिनेशन ऑफ सरफेस टेन्शन बाय कॅपिलरी मेथड म्हणजे आपल्याला सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे कॅपिलरी मेथडनुसार आता बघा मी तर एक छोटीशी डायग्राम काढलेली आहे हा एक टँक आहे त्यामध्ये एक कॅपिलरी आहे नेचर आहे कॉनक्यो म्हणजेच कोणतं लिक्विड असेल हे केरोसिन असेल तर इथे बघा मी हा टी सायन्टिटा आणि हा टी सायन्टिटा इक्वल अँड अपोजिट आहे म्हणजे ते कॅन्सल होतीलच हे टी कॉस्टिटा टी कॉस टीटा हा अपवर्डला जातो आहे आणि हा बघा इथे एक अँगल तयार होतो हा टीटा आहे हा टीटा किती असेल लेस दॅन नाईन असेल म्हणजे हा कोणता अँगल आहे ॲक्यूट अँगल आहे कोणता अँगल ॲक्यूट अँगल मग आता आपल्यानं याचंच एक्सपन एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे मग कन्सिडर कॅप्युलरी ट्यूब हॅव्हिंग रेडियस आर जी आपण कॅप्युलरी घेतलेली आहे तिचा रेडियस काय असेल आर ए इट्स डीप इन द केरोसिन ऑर वॉटर केरोसिन ऑर वॉटरमध्ये आपण त्याला डीप केलेलं आहे देन डीप केल्यानंतर काय होईल लिक्विड रायझेस अप टू द हाईट एच मग त्याच्यामध्ये लिक्विडची हाईट वाढणार आहे हाईट एच इतकी वाढणार आहे लेट ठिटा काय आहे अँगल आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि टी काय आहे सरफेस टेन्शन टी काय आहे सरफेस टेन्शन आर तर आपण अगोदरच पाहिला आर काय होता रेडियस आता बघा सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन द सर्कम फरम्स ऑफ सर्क्युलर सरफेस ऑफ लिक्विड कॅपलरी देन रिझॉल्ड इन टू टू कंपोनंट आता हे मी तुम्हाला थोड्या वेळात एक्सप्लेन करेल टू कम्पोनंट आता दोन कंपोनंट आपल्याला गरजेचे होते हैं। ते म्हणजे एक टी साईन टीटा बघा कुठे दिसतोय टी साईन टीटा हा काय आहे डायरेक्टेड हॉरिझंटली आहे कसा आहे तो डायरेक्टेड हॉरिझंटली अँड अपोजिट आहे अँड अपोजिट टू इच अदर सो देअर फोर इट कॅन्सल्ड आउट काय होऊन जाईल तो कॅन्सल्ड होऊन जाईल सेकेंड टी साइन ठिटा नाही सॉरी टी कॉस थीटा कसा असेल हा डायरेक्टेड अपवर्ड बघा टी कॉस थीटा डायरेक्टेड वर्टिकली अपवर्ड डायरेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड देन टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टी कॉस टीटा इंटू टू पाय आर आता हा काय टी टिकॉस टीटा अपवर्ड फोर्स आहे मग हा टू पाय आर काय आला नेमका टू पाय आर काय असतो आठवा बरं थोडंसं सर्कम फरन्स ऑफ द सर्कल आणि ट्यूब कशी असेल सर्क्युलर असेल म्हणून हा सर्कम फरन्स ऑफ द सर्कल तिथं आहे देन इट बॅलेन्सेस बाय डाऊनवर्ड वेट ऑफ लिक्विड कॉलम देअर फोर इट बॅलेन्सेस बाय डाउनवर्ड डाउनवर्ड वेट ऑफ कॉलम डाउनवर्ड फोर्स दे आर फोर डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू वेट दैट इज एमजी एमजी मास इन टू ग्रेविटी बट मस इज इक्वल टू का इक्वेशन काढलं होतं आपण अगोदर व्हॉल्यूम इन्टू डेन्सिटी कोणत्या इक्वेशनवरतून आलेलो होतं हे इकडे काढून दाखवतो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम मग मा आपण मास कॅल्क्युलेट केला आहे व्हॉल्यूम लेफ्ट साईडला ले गे गेला आहे वॉल्यूम इंटू डेन्सिटी सो व्हॉल्यूम इज इक्वल टू वॉट व्ही इन्टू डेन्सिटीचा सिम्बॉल काय घेतोय आपण रो रो म्हणतात त्याला नऊ नाही सो एम इज इक्वल टू वॉल्यूम इंटू डेन्सिटी वॉल्यूम इन टू डेन्सिटी इन टू जी दॅट इज डाउनवर्ड फोर्स सो देअर फोर बघा डाउनवर्ड फोर्स काय होता सपोज डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू व्हॉल्युम किती काढला होता आपण सांगा बरं पाय आर स्क्वेअर एच इंटू डेन्सिटी रो इंटू जी दॅट इज डाउनवर्ड फोर्स इक्वेशन नंबर थ्री आता बघा इक्वेशन ए काय होतं टोटल अपवर्ड फोर्स नाऊ बाय कंडिशन बाय कंडिशन टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स ओके टोटल अपवर्ड फोर्स किती होता मग टी कॉस थिटा इंटू टू पाय आर इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स काय कॅल्क्युलेट केला आपण पाय आर स्क्वेअर एच इंटू रो इंटू जी ओके दिस इज द अल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट इक्वेशन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं टी कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपल्याला इथं काही टर्म ॲडजस्ट करायचे आहेत आर गेला आर स्क्वेअरमधला एक आर गेला पाय गेला पाय गेला रिमेनिंग टर्म काय राहिले टू टी कॉस्ट थिटा इज इक्वल टू आर एच रो जी ओके सो देअर फोर टी इज इक्वल टू टू आणि कॉस्ट थीटा राईट साईडला जाईल आर एच रो जी अपॉन टू कॉस थिटा दिस इज ऑल्सो वन ऑफ द इक्वेशन टी इज इक्वल टू सरफेस टेन्शन सो दिस इज फायनल आंसर सपोज आपल्याला एच कॅल्क्युलेट हाईट कॅल्क्युलेट करायची असेल सो देअर फोर एच इज इक्वल टू टू टी कॉस टीटा अपॉन आर रो जी एकदा ॲडजस्ट करून चेक करा दिस इज इक्वेशन फॉर हाईट ओके